त्यांची समीक्षा केली आहे, त्याच्यामध्ये काय खोटेपणा आहे हा सर्व उघड केला। त्याच कडीमध्ये आज आपला विषय आहे 5.47 नैयायिक मतसमीक्षा। शिवमतामध्ये दोन भेद आहेत, नैयायिक आणि वैशेषिक। नैयायिक मतामध्ये 16 तत्व सांगितले आहेत, प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती व निग्रहस्थान। यामध्ये प्रमाणाचे 4 प्रकार आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द व उपमा, तसेच आत्मा, देह, अर्थ, बुद्धी इत्यादी प्रमेय सांगितलेली आहेत। या सर्व 16 काही शब्द, जवळपास अर्ध्याच्या वर शब्द जैन धर्मातले आहेत आणि काही शब्द त्यांनी त्यांचे टाकलेले आहेत, असे 16 तत्त्व सांगितलेले आहेत। परंतु जेव्हा आपण लॉजिकल विचार करतो एक विशिष्ट पद्धतीनं, त्यावेळेला हे सर्व किती असत्य आहे आणि किती भ्रम उत्पन्न करणारं आहे आढळून येते। पाहता पुढे काय म्हणतात, हे काय आहे याचे नाव संशय। ज्याकरिता प्रवृत्ती होते त्यास प्रयोजन म्हणतात, ज्याला वादी आणि प्रतिवादी मानतात तो दृष्टांत होय, दृष्टांताने ज्याची निश्चिती करतात त्या सिद्धांत म्हणतात, प्रतिज्ञा, निगमन आदी अनुमानाचे 5 अंग ते अवयव समजावे, संशय दूर झाल्यानंतर ज्या विचाराने तो ठीक होतो तो तर्क होय, पश्चात प्रतीतिरूप जाणणे म्हणजेच निर्णय होय, गुरु शिष्याची गुरु शिष्याची पक्ष प्रतिपक्ष रूप चर्चा म्हणजेच वाद होय, जाणण्याच्या इच्छारूप कथेमध्ये छल, जाती वगैरे दूषणाचा प्रयोग करणे यास जल्प म्हणतात, प्रतिपक्षरहित वादास वितंडा म्हणतात, खऱ्या नसणाऱ्या असिद्धादी हेतूस हेत्वाभास म्हणतात, छलपूर्वक वचन प्रयोगास छल म्हणतात, जी खरी दूषणे नाहीत अशा दूषणाभासांना जाती म्हणावे, ज्याप्रमाणे ज्यामुळे परवादींचा निग्रह होतो ते निग्रह स्थान होय। आता हे जे व्याख्या ऐकल्यात ना, या व्याख्या पटण्यासारख्या सर्व, परंतु त्यांचा एकमेकाशी जो संबंध आणला त्याला 16 तत्व समजून त्यांनी जी गुंफण केलेली आहे त्या गुंफणामध्ये पुष्कळशा गोष्टी न पटण्यासारख्या आहेत, ते पुढे येतीलच। याप्रमाणे सांगितलेली संशयादी तत्वे ही वस्तुरूप तत्वे नसून ज्ञानाचा निर्णय करण्यासाठी अथवा वादात पांडित्य प्रकट करण्यास कारणीभूत विचाररूप तत्वे आहेत। आपलं उत्तर चालू झालं, आता या पॅरेग्राफमध्ये आपण उत्तर देतोय, आपलं काय आहे हे राखून त्याचं आपण खंडन करत आहोत। काय सांगितलं आहे आपण, की ही वस्तुरूप तत्वे नसून ज्ञानाचा निर्णय करण्यासाठी अथवा वादात पांडित्य प्रकट करण्यास कारणीभूत विचाररूप तत्वे आहेत असे समजावे, ज्यामुळे त्यामुळे परमार्थरूप कार्य प्रयोजन काय होणार हे कामक्रोधादी विकार नाहीसे करून निराकुलता प्राप्त होणे हे कार्य आहे, परंतु या कार्याची सिद्धी होते की नाही हे बघणं आवश्यक आहे। हे तर येथे दृगोचर होत नाही, कामक्रोधादी विकार घटतील याच्या चर्चेने हे या ठिकाणी शक्य दिसत नाही,
पांडित्य प्रगट करणाऱ्या अनेक युक्त्यांचा डोलारा तेवढा उभा केला. पांडित्य प्रकट करणारे सर्व 16 शब्द आहेत, त्याच्या डेफिनेशन सांगितल्या, व्याख्या सांगितलेल्या आहेत. परंतु हेही चातुर्य मात्र आहे, हे तर हे नुसते वचन चातुर्य झाल्याचं. म्हणून या तत्वामध्ये तत्वभूत काहीच नाही. कदाचित म्हणाल की यांना जाणल्याशिवाय प्रयोजनभूत तत्वांचा निर्णय करू शकत नाही, म्हणून त्यांना तत्व म्हणतात. पण अशी तर्क परंपरा तर वैयाकरणी सुद्धा सांगतात की व्याकरण शिकल्याने अर्थ निर्णय होतो, किंवा भोजनाचे अधिकारी सुद्धा म्हणतील की भोजन केल्याने शरीराची स्थिरता झाल्यानंतर तत्वनिर्णय करण्याचे सामर्थ्य येते. पण अशा युक्ती उपयोगी नाही. जर यावर म्हणाल की व्याकरण भोजन अधिक तत्वज्ञानास अवश्यंभावी कारणे नाहीत, फक्त लौकिक कार्य साधण्यास कारणे आहेत, तर जशी ही आहेत तशीच त्यांची निरूपित प्रमाण प्रमेयादी सुद्धा आहेत. अर्थात तीही लौकिक कार्ये साधण्यासाठी साधण्यासच कारणीभूत आहेत. जसे इंद्रियादिकांनी जाणण्यास प्रत्यक्षादी प्रमाण म्हणतात, किंवा झाडांचा बुंधा व मनुष्य यामध्ये संशयादिकांचे निरूपण केले. झाडाचा बुंदा अंधारात पाहून कोणीतरी उभा आहे अशा प्रकारचा जो भास होतो त्याला म्हणायचा संशय. म्हणून ज्याचे ज्ञान झाल्याने कामक्रोधादी विकार अवश्य दूर होतील व निराकुलता प्राप्त होईल तीच तत्वे कार्यकारी समजावीत. त्यावर कदाचित म्हणाल का प्रमेय तत्वामध्ये आत्माधिकांचा निर्णय होतो तो तर कार्यकारी आहे की नाही. पण प्रमेय तत्वामध्ये सर्वच वस्तू अंतर्भूत आहे, प्रमितीचा विषय नाही, असा एकही पदार्थ नाही. प्रमेय तत्व कशासाठी सांगितले? आत्मा वगैरे रूपाने तत्वे सांगाव्यास हवी होती, ती सांगितली नाही. प्रमेय आणि प्रमिती पुन्हा इथं दोन शब्द आले. प्रमेय म्हणजे ज्याला जाणायचं, जे जाणण्यायोग्य आहे, प्रमेय ती झाली प्रमिती. तसेच आत्मा वगैरे तत्वांचे कथनही अन्यथा स्वरूपाने केलेले आहेत. नैयायिकाच्या वर्णनामध्ये ही 16 तत्व सांगताना त्यांनी आत्म्याचंही वर्णन अन्यथा केलेलं आहे. हे निष्पक्ष विचारांती बरोबर लक्षात येते. जसे आत्म्याचे दोन भेद सांगितले, एक परमात्मा आणि दुसरे जीवात्मा. पैकी परमात्म्या सर्वांचा कर्ता सांगतात, त्याकरता असे अनुमान करतात की हे जगत कुणीतरी कर्त्याने घडविले आहे, कारण हे कार्य आहे. म्हणजे जे कार्य आहे तर हे कोणीतरी केलेलंच असावं, म्हणून त्याच्या सिद्धीकरता त्याच्या सिद्धी करता त्यांनी काय हे केलेलं आहे, परमेश्वर मानलेलं आहे, परमात्मा मानलेला आहे. जे कार्य असते ते कर्त्याचे केलेले असते, जसे घट वगैरे. परंतु हे अनुमान नसून अनुमानाभास आहे, कारण येथे दुसरे अनुमान संभवते. हे सर्व जगत कर्त्याकडून घडलेले नाही,
कारण यामध्ये काही अकार्यरूप पदार्थही आहेत. जे अकार्य आहे ते कर्त्याने केलेले नसते, जसे सूर्य बिंब वगैरे. वैज्ञानिक विज्ञान सुद्धा म्हणते की जगामध्ये एक मोठा तारा होता, बिग बँग मोठा तारा, आणि सूर्य हे योगायोगाने एकेकाळी जवळ आले. जवळ आले तेव्हा परस्पराच्या आकर्षणामुळं आणि सूर्य मोठ्या ताऱ्याच्या मानाने कमजोर असल्यामुळे सूर्याचे 8-10 तुकडे झाले असे तुकडे, आणि ते त्या ताऱ्याकडे ओढल्या गेले आणि तारा झपाट्याने निघून गेला. तारा निघून गेला आणि सूर्याचे तुकडे तर झाले, ते अंतराळामध्ये फिरायला लागले. आणि हे सूर्याचे तुकडे हे झाले 9 ग्रह. त्याच्यामध्ये सूर्यग्रह म्हणजे 8 तुकडे हे सूर्याभोवती व फिरू लागले, याच्यामध्ये एक पृथ्वी आहे, असं वैज्ञानिकांनी एक थेरी मांडून ठेवलेली आहे. ती सिद्ध झाली नाही, ती सिद्ध होऊ शकत नाही. तर्कच आहे, तो एक तर्कच आहे की असा असावा. म्हणजे वैज्ञानिकांनी सुद्धा इथे कोणीतरी पहिले होतं ते ॲक्सेप्ट केलं का सूर्य होता, तारा होता, आणि मग त्याच्याच पासून हे झालं. म्हणजे जवळपास जैन धर्माला ती अनुकूल अशी आहे का नवीन निर्माण वैज्ञानिक सुद्धा म्हणत नाही की नवीन काही केलं, जे होतं त्याचंच हे परिवर्तन आहे. आणि जैन धर्म तेच म्हणतो हे सर्व जे आज दिसत्या इमारत हे मटेरियल या ठिकाणी होतं की नाही, या पृथ्वीवर, या पृथ्वीवर सर्व हे मटेरियल होतं, त्याचंच त्याचीच पर्याय पलटून पलटून या गोष्टी तयार झालेल्या आहेत. जसे सूर्यबिंब वगैरे अनेक पदार्थांचे समूहरूप पदार्थही आहेत. अनेक पदार्थाच्या समूहरूप विश्वात काही पदार्थ कृत्रिम आहेत, ते मनुष्याधिकांनी केलेले आहेत, काही अकृत्रिम आहेत, त्यांचा करता कोणी नाही. हे जगत कर्तृत्व प्रत्यक्ष आदी प्रमाणाच्या गोचरही नसल्यामुळे ईश्वरा जगतकर्ता मानणे मिथ्या आहे. प्रश्न आहे का मग ईश्वराला कोणी तयार केलं, असा प्रश्न राहिलाच का नाही शेवटी. ईश्वरानं जर केलं तर ईश्वराला कोणी तयार केलं, त्याचं उत्तर कोणाजवळ नाही. म्हणून हा जो ईश्वर सृष्टी कर्तृत्वाचा वाद हा अत्यंत फसवा आहे. तसे जीवात्मा शरीर परत्वे भिन्न सांगतात. प्रत्येक शरीरा शरीरामध्ये जीव अलग अलग सांगतात, हे तर सत्य आहे. परंतु मुक्त झाल्यानंतर सुद्धा भिन्न मानणेच योग्य आहे. जे पूर्वीपासून भिन्न आहे अलग अलग जीव, ते मुक्त झाल्यानंतर एकाच आत्म्यामध्ये ते संघटित होतात, हे पटण्यासारखं नाही. या संबंधी विशेष पूर्वी सांगितलेले आहे. याचप्रमाणे अन्य तत्वांचे पण मिथ्या निरूपण करतात. प्रमाणाधिकांचे स्वरूपही अन्यथा मानतात, हे जैन ग्रंथावरून परीक्षा केल्याने समजून येते. याप्रमाणे नैयायिक मतामध्ये सांगितलेली तत्वे कल्पित आहेत असे समजावे. आता वैशेषिक मत सांगतात. हे दोन्ही भेद नैयायिक आणि वैशेषिक हे शैव मतामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. शैव मताच्याच ह्या 2 शाखा. दुसरी शाखा आहे वैशेषिक मतविचार. वैशेषिक मतामध्ये 6 तत्वे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय. द्रव्ये 9 आहेत, पृथ्वी जल अग्नी पवन आकाश काल दिशा आत्मा मन. यापैकी म्हणजे असं वाटतं की मनाला जे वाटलं त्यांनी ते आपलं लिहून टाकलं. त्यापैकी पृथ्वी जल अग्नी व पवन यांचे परमाणू भिन्न भिन्न आहेत, ते परमाणू नित्य असून त्यांचे कार्यरूप असारी असारी काय पृथ्वी वगैरे अनित्य आहे असे सांगणे हे प्रत्यक्षाधिकाने विरुद्ध आहे. इंधनरूप पृथ्वी आदींचे परमाणू
अग्निरूप परिणमलेले दिसतात. इंधनरूप पृथ्वी म्हणजे लाकूड जे आहे ना, लाकडाला आपण, लाकडाचं जे शरीर आहे ते पृथ्वी काही मानतो. तर इंधनरूप पृथ्वी आदींचे परमाणू अग्निरूपाने परिणमलेले दिसतात. अग्नीचे परमाणू राखरूप पृथ्वी झालेले दिसतात. जलाचे परमाणू मोतीरूप पृथ्वी झालेले दिसतात. म्हणजे जलापासूनच, पाण्याच्या थेंबापासूनच मोती होतो, मोती झाला म्हणजे तो पृथ्वीरूप झाला. जर म्हणाल की ते परमाणू विलय पावतात आणि दुसरेच परमाणू तद्रूप होतात, तर आपण प्रत्यक्ष जे दिसते ते असत्य ठरविता. काही प्रबल युक्ती असेल तर असेही मानू, परंतु केवळ आपल्या सांगण्याने तर असे सिद्ध होणार नाही. सारांश की सर्व परमाणूंची एक पुद्गलरूप मूर्तिक जाती आहे, तेच पृथ्वी आदी नानारूप परिणमता. काय समाधान केलं आहे याच्यावर जैन फिलॉसॉफीनी, की हे जे तुम्ही सर्व सांगितले आहेत, पृथ्वी जल अग्नी वायू वगैरे, हे सर्व मूर्तिक पुद्गल तत्व आहे. आणि हे जे मूर्तिक पुद्गल तत्व जे जैन धर्माने मानलेलं आहे, त्याच पुद्गलापासून त्याचं परिणमन होऊन ही सर्व तत्वे तयार झालेली आहेत. सर्व परमाणूंची एक पुद्गलरूप मूर्तिक जात आहे हा निष्कर्ष काढला. आणि त्याच तेच पुद्गल पृथ्वी आदी नाना रूपाने परिणमले. त्यात घटक पुद्गलच आहे ना, पृथ्वी जल अग्नी वायू वनस्पती, पाचही याच्यामध्ये मूळ घटक पुद्गलच आहे. शरीर फक्त ते आत्मा नाही घ्यायचा, ते इथं आत्मा नाही घ्यायचा. त्यांचं जे बाह्य रूप आहे, या बाह्य रूपामधला घटक मुळात पुद्गल आहे. जे आपण समाधान केलं की हे तुम्ही अलग अलग मांडला, पण हे सर्व मूर्ती काय आहे, हे पुद्गलच आहे. याचा तो आता तो जीव आहे ना अजीव आहे हा प्रश्न नाही. तसेच कित्येक ठिकाणी या पृथ्वी आदींचे शरीर वेगळे ठरवितात, तेही मिथ्य आहे, कारण त्यास काहीच प्रमाण नाही. पृथ्वी आदी तर परमाणुपिंड आहे, त्यांचे शरीर एकीकडे आणि हे एकीकडे असे संभवत नाही, म्हणून हेही मिथ्य आहे. तसेच ज्यात पदार्थांना अडथळा नाही अशा पोकळीस आकाश म्हणतात. आपण तसं म्हणत नाही, पोकळीला आकाश म्हणत नाही आपण. एक या पोकळीमध्ये सुद्धा आकाश नावाचं, कारण पोकळी तर सर्वीकडेच आहे. नेमकं आकाश तत्व म्हणजे काय? पोकळीस आकाश म्हणतात, क्षण पल वगैरेंना काल म्हणतात. ह्या दोन्ही वस्तू नाही, ह्या दोन्ही मान्यता जैन धर्मास अनुकूल नाही. हे पदार्थ सत्ता स्वरूप नाहीत. क्षण पल वगैरेंना काल म्हणतात, कालाचे पर्याय म्हणतात. आपणही कालाची पर्याय मानतो आपण, ते काल तत्व मानतात. क्षण पल वगैरेंना काल म्हणतात. ह्या दोन्ही वस्तू नाही, पर्याय. हे पदार्थ सत्ता स्वरूप नाही. पदार्थांचे क्षेत्र परिणमनादिकांचा पूर्वापार विचार करण्यासाठी यांची कल्पना केलेली आहे. आणि दिशा हे तर द्रव्यच नाही, आकाशात खंड कल्पना करून दिशा मानतात. दिशा वास्तविक आहेत का? पूर्व दिशा, पूर्व कोणाला म्हणतो? जिथे सूर्य उगवतो ती पूर्व दिशा. पण काही ठिकाणी सहा सहा महिने सूर्य उगवत नाही, तिथे दिशा कशी करा? स्वर्गामध्ये सूर्य उगवत नाही, तिथे पूर्व दिशा कशी मानत? ध्रुव प्रदेशामध्ये सूर्य कधी डोक्यावर येत नाही, तर पूर्व दिशा कशी मानत?
म्हणजे ह्या दिशासुद्धा ज्या आहेत ह्या सर्व कल्पना आहेत, ह्या म्हणजे रिलेटिव्ह आहेत. का सूर्य आहे बा, सूर्याला आपण सूर्याच्या या ग्रहमालिकेमध्ये सूर्य आपला मुख्य आहे असं समजतो. मग सूर्याला अनुलक्षून ह्या चार दिशा, पुन्हा चार दिशा, अशा आठ दिशा, वरची खालची अशा दहा दिशा आपण कल्पिलेल्या आहेत. पण या अखंड विश्वामध्ये, या पूर्ण लोकाकाशामध्ये दिशा नावाचा कोणता द्रव्यच नाही आहे. दिशा ते आपण मानल्या फक्त. आत्मा दोन प्रकारचा सांगतात, ते दोन प्रकारचा सांगतात, याचे पूर्वीच निराकरण केले आहे. तसेच मन वेगळी वस्तू नाही. भावमन ज्ञानरूप असून आत्म्याचे स्वरूप आहे. द्रव्यमन परमाणूंचा पिंड असून शरीराचे अंग आहे. या प्रकारे ही द्रव्ये काल्पनिक समजावी. वैशेषिकांनी जे द्रव्य सांगितलेले आहेत त्यांच्यामध्ये, त्या द्रव्यांच्या स्वरूपामध्ये काही सारस्य नाही, त्याच्यामध्ये एक सूत्रपणा नाही, म्हणून ही काल्पनिक समजावीत हा निष्कर्ष काढला. पुढे काय म्हणतात ते बघा. गुण 24 सांगतात. स्पर्श रस गंध वर्ण शब्द संख्या विभाग संयोग परिणाम पृथक्त्व परत्व अपरत्व बुद्धी सुख दुःख इच्छा धर्म अधर्म प्रयत्न संस्कार द्वेष स्नेह गुरुत्व द्रवत्व यापैकी स्पर्शादी गुण तर परमाणूमध्ये आढळतात. त्यांनी 24 गुण सांगितलेले आहेत, त्याचे नावं दिली आहेत. आता त्याचं आपण विश्लेषण करतो आहे की स्पर्शादी गुण तर परमाणूमध्ये आढळतात, तथापि पृथ्वीस गंधवती व पाण्यास शीत स्पर्शवान म्हणतात. गंध असणारी, वास असणारी पृथ्वी आणि पाण्यास शीत स्पर्शवान मानतात म्हणतात हे मिथ्या आहे. कारण की पृथ्वीमध्ये गंधाची मुख्यता भासत नाही. पृथ्वीमध्ये गंधाची मुख्यता नाही. एखादे पाणी उष्णही असते म्हणून उपरोक्त कथन प्रत्यक्षाधिकाशी विरुद्ध आहे. कोणतं कथन? का पृथ्वी ही गंधवती आहे आणि पाणी ही, पाणी हे शीतस्पर्शवान आहे. ज्याच्या प्रदेशामध्ये पाणी जाईल, जिथे होलक्यानो आहेत, ते ज्वालामुखी आहेत, त्या ठिकाणी पाणी अक्षरशः उकळते. पाण्याचा गुणधर्म शीत मानला जाईल तो पाण्याचा शीत गुणधर्म आपण हा दृष्टांत सांगण्यापुरता मांडला आहे. सार्वत्रिक सत्य नाही आहे. दृष्टांत हा फक्त त्या परिस्थितीमध्ये गृहित धरतात. पाणी हे शीतल आहे. पाणी ज्या प्रदेशामध्ये आहे त्याप्रमाणे आहे. आता जिथे नेहमी अशी जमीनच उकळायला लागली आहे, समजा तो अग्नी आहे, त्या ठिकाणी पाण्याचा आणि पाणी जे शीत होते ना, ते उष्ण पाणी शीत का होते? टेम्परेचर डिफरन्समुळे होते ना. ते झालं, पण पाण्याचा स्वभाव काय म्हणला आपण? तो पाण्याचा स्वभाव शीतल आहे हा आपण दृष्टांत देण्यापुरता मांडलेला आहे. तो सर्वचा सत्य नाही आहे. पाण्याचा दृष्टांत घेऊन आत्माही तसा शांत परिणामी आहे आणि चैतन्यमय आहे, त्याचा तो स्थायी स्वभाव आहे, हा सिद्धांत आपल्याला सिद्ध करायचा आहे. म्हणून पाण्याचा दृष्टांत घेतात. केव्हाही दृष्टांत हा फक्त एकतर्फी घेतात, एका अंशाने घेतात. सर्व अंशाने दृष्टांत लावता येत नाही. बरोबर आहे? सर्व अर्थाने दृष्टांत लावू नये. म्हणून पाण्याचा स्वभाव शीतल हे सार्वत्रिक सत्य नाही. तसे पाणी गरम असते, टेम्परेचर आहे. आता ते तुम्ही फिजिक्सच्या म्हणाल तर प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे. थंडीमध्ये आपण म्हणतो थंडी पडली, थंडी नाही पडत. आपली उष्णता ही निघून जाते बाहेर. उष्णता निघून जाते आपण म्हणतो थंडी आली. थंडी कधी येत नाही. थंडी वाहते का? थंडी वाहत नाही. आपल्या अंगातली उष्णता वाहते बाहेर, मग आपण म्हणतो त्याला थंडी वा, थंडी आली, असं बोलण्यासाठी हा व्यवहार केलेला आहे.
एखादे पाणी उष्णही असते म्हणून उपरोक्त कथन प्रत्यक्षाधिकाशी विरुद्ध आहे. शब्दास आकाशाचा गुण मानतात हेही मिथ्या आहे. शब्द तर भिंत आदीद्वारा रोखले जात असल्यामुळे मूर्तिक आहे. आकाश अमूर्तिक सर्वव्यापी आहे. भिंतीचे ठिकाणी आकाश असून ती मध्ये शब्दगुण प्रवेश कसा करू शकत नाही. संख्याधिक म्हणजे सात गुण प्रत्यक्षात काही वस्तू नाही. एका पदार्थाच्या अपेक्षेने दुसरा पदार्थ ही नदी जाणण्याच्या अपेक्षेने स्वतःच्या ज्ञानात संख्येची कल्पना करून विचार केला जातो तीच संख्या होय. ही नदीक ठरवायचं असेल हा ढीग मोठा आहे का हा ढीग मोठा आहे, मग त्याच्यामध्ये याचं कम्पेअर करताना काहीतरी पाहिजे, त्याचं नाव संख्या. रिलेटिव्ह टर्म्स. हां, रिलेटिव्ह टर्म्स आहेत. बुद्धी आदी तर आत्म्याचे परिणमन आहे. बुद्धी ज्ञानास म्हणतात. ज्ञान आणि बुद्धी याच्यामध्ये काही फरक नाही. बुद्धी ही सुद्धा ज्ञानाचीच पर्याय आहे व ज्ञान आत्म्याचा गुण आहे. मनास बुद्धी संज्ञा असेल तर मन द्रव्यामध्ये सांगितले असल्यामुळे येथे त्यास गुण का म्हटले आहे. गुण का म्हणतात मनाला? मन द्रव्यमन तर हे पुद्गलिक निर्माण केलेलं आहे, पुद्गलाचं बनलेलं आहे. मग ते गुण कसं होईल? म्हणजे हे सर्व एक एक तुम्ही जे मांडलेले आहेत वैशेषिकांनी त्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी असा विसंवाद आढळतो. सुखाधिक जे आठ गुण आहेत ते आत्म्यामध्ये कदाचित आढळून येतात. कदाचित म्हणजे कोणी आत्म्यामध्ये पूर्ण आठ आढळतात, कोणामध्ये सहा आढळतात, कोणामध्ये पाच आढळतील, परंतु आत्म्याचे लक्षणभूत स्थायी गुण नाही. हे आत्म्याचे काही लक्षण असणारं स्थायी गुण नाही म्हणून अव्याप्तपणामुळे, म्हणून ते सर्व आत्म्यामध्ये व्याप्त नाही. अव्याप्तपणामुळे ते लक्षणाभास आहे. स्निग्धत्व आदी जे गुण पुद्गल परमाणू दिसून येतात, स्निग्धत्व रुक्षत्व वगैरे पुद्गल परमाणूचे गुण आहेत. ते स्निग्धत्व गुरुत्व आदी तर स्पर्शनेंद्रियाने जाणले जातात. अतएव स्पर्श गुणामध्ये गर्भित झालेले आहे. मग तुम्ही त्याला अलग का केलेलं आहे हे आपलं म्हणणं आहे की ते तर स्पर्शामध्येच गर्भित झालेले आहे, मग तुम्ही त्यांची संख्या का वाढवली? त्यांना पुन्हा पृथक का सांगितले? द्रवत्व गुण जसा पाण्यामध्ये सांगितला तसे ऊर्ध्वगमनादी अग्नीमध्ये आढळत असताना त्यांचे कथन का केले नाही? एक तर सर्व संभवनीय विशेष सांगा, नाही तर सामान्यामध्ये सर्वांनाच गर्भित कराव्यास पाहिजे होते. याप्रमाणे सांगितलेले गुणतत्व काल्पनिक आहेत असे समजावे. तसेच कर्म पाच प्रकारचे सांगितले, त्यांचे नाव आहेत उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन. ह्या तर शरीराच्या क्रिया झाल्यात, यांचे भिन्न कथन करण्याचे प्रयोजन काय? प्रश्नोत्तर. कर्म म्हणजे क्रिया मानली, बरोबर. तसेच शरीराच्या क्रिया एवढ्याच तर नाही, ही क्रिया अनेक प्रकारची असते. जर यांचा तत्व म्हणून पृथक निर्देश असेल तर एक वेगळा पदार्थ असताना वेगळे तत्व सांगाव्यास हवे, अथवा त्याद्वारे कामक्रोधादी नष्ट करण्याचे प्रयोजन विशेष सिद्ध होत असेल तर तत्व म्हणून पृथक निर्देश कराव्यास हवा. परंतु क्रियेमध्ये दोन्ही नाहीत. ह्या ज्या क्रिया सांगितल्या आहेत या दोघांमध्ये सुद्धा हे दोन्ही म्हणजे एक कामक्रोधादी विकार शमविण्याचंही सामर्थ्य नाही आणि आपल्या चैतन्य स्वभावाचं भान हे सुद्धा त्याच्यामध्ये नाही. आणि असे सांगावयाचे तर पाषाणादिकांच्या अनेक अवस्था होतात, त्यांचे निरूपण कराव्यास पाहिजे होते. सारांश हा की
कर्म म्हणजे कार्य सांगून काहीच सिद्धी नाही. सामान्य दोन प्रकारचे आहेत, पुढचा म्हणतात सामान्य दोन प्रकारचे आहेत, पर आणि अपर. पर सामान्य सत्तारूप असून अपर द्रव्यत्वादी रूप आहे, म्हणजे विशेष झाले ते. तसेच नित्य द्रव्यामध्ये ज्यांची प्रवृत्ती असते त्यास विशेष म्हणतात. अयुत सिद्ध संबंधाला समवाय म्हणतात. अयुत सिद्ध म्हणजे जे मुळामध्ये अयुत पैकी सामान्य विशेष तर पुष्करांना एक प्रकारे किंवा एका वस्तूमध्ये भेद कल्पनेच्या द्वारा व भेद कल्पनेच्या अपेक्षेने संबंध मानल्यामुळे आपल्या विचारामध्ये असतात. सत्तारूप पृथक वस्तू नाहीत. तसेच यांच्या जाणल्याने कामक्रोधादी नष्ट करणेरूप विशेष प्रयोजनाची सिद्धी होत नाही. तर यांना तत्व असे का म्हटले? आणि अशीच तत्वे सांगावायची होती तर वस्तूंचे प्रमेयत्वादी अनंत धर्म आहेत किंवा संबंध आधार आदी कारकाचे अनेक प्रकार वस्तूमध्ये संभवतात. सहाकारक ह्या सहाकारकही शक्ती आहे. सत्तेच्याही शक्तीमध्ये शेवटच्या सहा शक्ती कारक शक्ती आहे. शेवटच्या म्हणजे कर्ता करण कर्म संप्रदान अपादान अधिकरण ह्या सहा शक्ती. आणि पुन्हा त्यांनी सातवी बी घेतली त्याच्यामध्ये, सात कारक घेतलेले आहेत. एक षष्टीचंही कारक घेतलेलं आहे. षष्टीचं कारक वास्तविक त्या सहा कारकामध्ये षष्टीचं कारक नाही, कारण अमुक वस्तू ही कुणाची कुणापासून बनली हे प्रयोजन आपल्याला काही त्याचं काम नाही. वस्तू कोणाची आहे याचा काही संबंध नाही. त्यांनी तो संबंध कारक याच्याकरता घेतला की आपण म्हणतो ना शुद्धात्म्याचं ध्यान करा. आता याच्यामध्ये दोघं जण येतात आणि दोघांमध्ये संबंध आहे. भैया शुद्धात्म्याचं ध्यान करा. कोण ध्यान करणार आणि कोणाचं ध्यान करणार? दोघं जण आले का नाही? मग एका वस्तूमध्ये दोघं जण कसे काढायचे? ध्यान कोण करणार? मी करणार. कुणाचं ध्यान करणार? माझं ध्यान करणार. आता मी आणि माझं असं दोन विभाग एकाच द्रव्यामध्ये कसे होतील? म्हणून त्या संबंधाला स्वस्वामी संबंध म्हणून संबंधकारक 47 शक्तीमध्ये 47 जी शक्ती आहे त्याच्यामध्ये स्वस्वामी संबंध त्यांनी दाखवलेला आहे. कारण या ठिकाणी द्रव्य आणि पर्याय अध्यात्मामध्ये द्रव्य हा दृष्टीचा विषय. अध्यात्मामध्ये ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये द्रव्याला आपल्या पर्यायीपासून भिन्न समजल्याशिवाय मानायचं नाही, भिन्न समजायचं. त्यावेळेला भिन्न समजून या पर्यायीने द्रव्याचं ध्यान करावं. वास्तविक द्रव्य आणि पर्यायीमधलं इतकं अंतर थोडंच आहे. जिथे द्रव्य आहे तिथेच पर्याय आहे. परंतु ध्यान करणारी ही पर्याय आहे आणि ज्याचं ध्यान करायचं आहे तो शुद्धात्मा आहे. शुद्धात्मा कुठे आहे? त्याच ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी पर्याय आहे त्याच ठिकाणी शुद्धात्मा आहे. तो अलग होऊ शकत नाही, केव्हाच होऊ शकत नाही. मोक्षामध्ये गेल्यानंतरही अलग होऊ शकत नाही. पर्याय द्रव्यापासून अलग नाही. परंतु अध्यात्माच्या भाषेमध्ये अध्यात्माची साधना करण्यासाठी द्रव्य किंवा त्रिकाली ध्रुव आत्मा हा पर्यायीहून 100% भिन्न आहे अशी कल्पना केल्याशिवाय ध्यानाची सिद्धी होत नाही. कल्पना केली तरच शुद्धात्मा आहे ना. शुद्धात्मा आहे ही सत्यस्थिती आहे. हो, यात वाद. हां, आणि तो शुद्धात्मा
जिथे पर्याय आहे त्याच ठिकाणी आहे, दोघांचे प्रदेशही तेच आहेत. असं असताना देखील ही जी साधना जी काही आहे ही पर्यायीला करायची आहे. बरोबर आहे. शुद्ध आत्म्याला काही साधना करायची असते तो अगदी रेडीमेड भगवान आहेच तयार आपल्याजवळ. उदासीन आहे तो, उदासीन आहे तो, पर्यायीनी रहित आहे, त्याच्यामध्ये परिणमन नाही आहे. तो कधी निगोदाला गेला नाही. निगोदाला गेला नाही याचा अर्थ असा की पर्याय गेली, पण पर्यायशिवाय तो शुद्ध आत्मा राहू शकत नाही. म्हणून शुद्ध आत्मा निगोदामध्ये सुद्धा गेला तरी पण निगोदाच्या दुःखापासून तो अस्पर्शित राहिला, कर्मापासून तो अस्पर्शित राहिला. परंतु त्याचं सेन्सेशन पर्यायीला आहे. आपण जे पाहतो ना हे सर्व पर्यायीच्या अँगलनं पाहतो. या ज्या जे 20 बोल याचे आहेत, अलिंग ग्रहणाच्या 20 बोलामध्ये एक 20वा बोल पर्यायीवर घेतलेला आहे. की मी तो शुद्ध आत्मा नाही, मी तर शुद्ध आत्म्याला जाणणारी पर्याय आहे. पर्यायीमध्ये धर्म आहे, पर्यायीमध्ये पुरुषार्थ आहे, पर्यायीमध्ये अरंतपद आहे, पर्यायीमध्ये सिद्ध अवस्था आहे आणि पर्यायीमध्येच मोक्ष आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या सिद्ध करायच्या आहेत त्या पर्यायीला सिद्ध करायच्या आहेत. त्रिकाली ध्रुव आत्म्याला काही सिद्ध करायचं नाही. आणि त्रिकाली ध्रुव आत्मा जानन स्वभावी असला तरी तो जाणत नाही. त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा अनंत गुणांनी युक्त असून, ज्ञान गुणांनी युक्त असून जाणणारा नाही. कारण जाणणारा जाणणारी ही पर्याय आहे आणि पर्याय म्हणजे त्रिकाली ध्रुव आत्मा नाही. आता ही जी थेरी आहे ही समयासारखी थेरी आहे. प्रवचनसारख्या थेरीमध्ये याच्या उलट आहे सर्व. म्हणून कुंदकुंदांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी पहिल्या नंबरला पंचास्तिका, दुसरा नंबर प्रवचनसार आणि नंतर मग समयसार आणि मग नियमसार असा क्रम ठेवलेला आहे. आणि अष्टपावड्याच्यामध्ये सामान्य कथा नाही, ते तुम्ही केव्हाही घेतलं तरी चालतं त्याच्यामध्ये. पुढं आलं पण नाही ऐक म्हणतात ना. मुक्त झाल्यानंतर द्रव्य मनाचा संबंध तर सुटतोच. द्रव्यमन हे स्वभावतः जड आहे, त्यास बुद्धी कसे मानावे? वैशेषिक दोनच प्रमाण मानतात, तिथून वाचा. बर, प्रत्यक्ष आणि अनुमान. ठीक आहे.